हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत बिंदू नामावली तपासून घेण्यासाठी अंतिम नोटीस शिक्षण विभागाची तंबी शाळांची मान्यता काढून घेणार याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया शिक्षण विभागाची तंबी शाळांची मान्यता काढून घेणार सोलापूर जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक शाळांनी बिंदू नामवली तपासून घ्या अन्यथा शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल असा इशारा देणारे अंतिम नोटीस माध्यमिक विभागांनी शाळांना दिली आहे राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये होणारी शिक्षकांची भरती शासनाने बंद ठेवली आहे लवकरच ही भरती करण्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले आहे त्यासाठी भरतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे त्यापूर्वी शाळांनी आपल्या शिक्षण संस्थेची बिंदू नामावली म्हणजेच रोस्टर तपासून घेणे बंधनकारक आहे याबाबत शिक्षण विभागाने अनेक वेळा शाळांना नोटीस बजावली परंतु शिक्षकांची भरती होत नाही तर रोस्टर तपासून काय उपयोग असा सवाल शिक्षण क्षेत्रातून विचारला जात होता आता लवकरच ही भरती होणार असल्याने शाळांतील रिक्त पदे रोस्टर तपासल्यानंतर स्पष्ट होणार आहेत त्यामुळे शिक्षण विभागाने अनुदानित माध्यमिक शाळांना रोस्टर तपासून घेण्याची तंबी दिली आहे बिगर अल्पसंख्याक अनुदानित शाळेतील शिक्षकांची पदे रिक्त आहेत या जागा तातडीने भरण्याची प्रक्रिया शासन स्तरावर लवकरच हाती घेतली जाणार आहे शाळांनी पुणे येथील मागास वर्ग कक्ष विधान भवन कार्यालयातून रोस्टर तपासून घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत पो पोर्टलवर माहितीची सक्ती बिंदू नामवली रोस्टरची तपासणी मागास वर्ग कक्ष पुणे येथून करावी आणि ही माहिती शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलवर भरावी ज्या शाळा अशी माहिती भरणार नाहीत त्या शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल असा सक्त इशारा माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शाळांना दिला आहे शिक्षण संस्थांमध्ये बिंदुनामुली तपासून घेण्याबाबत उदासीनता आहे तपासणी करून मंजुरी घेतल्याशिवाय शिक्षक भरती करता येणार नाही शिक्षण संस्थांना ही संधी आहे गेले पाच दिवस पुण्यात हा कार्यक्रम सुरू आहे आज शेवटच्या दिवशी शाळांनी गर्दी केली आहे बहात्तर संस्थांनी तपासणीसाठी प्रस्ताव दिले आहेत अशा पद्धतीनं आता ही बिंदूनामावली तपासणीसाठी तपासणीसाठी अंतिम नोटीस देण्यात आलेली असून ही बिंदूनामावली तपासणी न करणाऱ्या संस्थांची आता तब्बल मान्यताच काढून घेण्यात येणार आहे त्यामुळे आता बिंदूनामावली लवकरात लवकर संस्था तपासून घेतात का आणि पवित्र पोर्टलवरती माहिती अपलोड करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद